आणि आता बातमी समोर येते पुण्यामधून। पुण्यातील ड्रग रॅकेटचा सूत्रधार असलेला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेलाय। पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित सोमवारी रात्री 8 सुमारास फरार झालाय। तर ललित पाटील हा पुण्यातील ड्रग रॅकेटचा सूत्रधार आहे। येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर गेल्या 3 जून पासून ससूनमध्ये उपचार सुरू होते। तर 2 दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग सापडलं होतं। त्याचाही सूत्रधार ललितच होता आणि याचा तपास सुरू असतानाच तो पोलिसांच्या तावडीतून फरार झालाय। महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ससून रुग्णालयातून ललित ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा देखील माहिती समोर येते। दरम्यान त्याच्या ससूनमधील मुक्कामामागे काही अर्थकारण आहे का याचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे। तर ललितला पुन्हा कारागृहात पाठवण्यासाठी येरवडा कारागृहानं ससून हॉस्पिटलला तब्बल 4 पत्रं पाठवली होती अशी माहिती देखील आता समोर आली आहे। तर ललित पाटील पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा मुख्य आरोपी आहे। जेलमध्ये असलेल्या ललितवर ससूनमध्ये उपचार सुरू होते। रविवारी ससूनच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडल्याचं आपण पाहिलं होतं आणि ससूनमधूनही ललित ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा संशय होता। एक्सरे काढण्यासाठी नेताना पोलिसांच्या तावडीतून त्याने पलायन केलंय। काल संध्याकाळी 7:30 दरम्यान डॉक्टरांनी जेव्हा त्याला एक्सरे साठी खाली नेण्याबाबत सांगितले तेव्हा आमचे नाईक पोलीस कॉन्स्टेबल काळे जे की कोर्ट आवर कंपनीमध्ये तेथे काम करत आहेत ते त्या आरोपीला दुसऱ्या मजल्यावरून खाली जिन्याने घेऊन जाताना शेवटच्या पायरीच्या वरून त्या आरोपीने त्याच्या अंगाला हाताला हिसका दिला आणि तो आरोपी त्या ठिकाणाहून ससूनमधून पोलिसांच्या रखवालीतून पळून गेलेला आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24